नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी विशेष माहिती मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ज्या जाहिराती बद्दलची माहिती पाहणार आहोत ते आहे चंद्रपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेत 90 जागेची भरती निघालेली आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती। तुम्ही जर नोकरी समेश्वर या आयटी चॅनल प्रथम आले असाल तर आमच्या सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल बटन क्लिक करा, जेणेकरून मी कुठली नोकरीची माहिती पोस्ट केली त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल। सुरू करूया जाहिराती बद्दलची माहिती। तर चंद्रपूर मधील अर्बन बँकेमध्ये एकूण 90 जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये एकूण 5 प्रकारच्या पदांचा समावेश आहे। तर आता आपण पाहणार आहोत हे 5 प्रकारचे पदे कुठले आहे, त्याच्या एकूण जागा किती आहे आणि त्याची पात्रता काय आहे। तर पहिली जी पोस्ट आहे ती आहे ब्रँच मॅनेजरची, याची एकूण 10 जागा आहे। दुसरी पोस्ट आहे मार्केटिंग ऑफिसर, याची एकूण 20 जागा आहे। तिसरी पोस्ट आहे वसुली अधिकारी, याची एकूण 20 जागा आहे। आणि चौथी पोस्ट आहे लिपिक, याची एकूण 30 जागा आहे। या चार ज्या पोस्ट दिलेल्या आहेत त्याची पात्रता जी आहे ते आहे पदवीधर, म्हणजे किमान तुमचं ग्रॅज्युएशन असणे गरजेचं आहे। आणि तुम्हाला जर बँकिंग क्षेत्रात जर कामाचा अनुभव जर असेल तर तुम्हाला यामध्ये प्राधान्य मिळणार, म्हणजे तुमचा अगोदर विचार केला जाणार, म्हणजे ग्रॅज्युएशन हे कंपल्सरी आहे। अनुभव जर असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळेल, नसेल तर काही हरकत नाही, तरी तुम्ही हा फॉर्म ग्रॅज्युएशनच्या बेसवर भरू शकता। आणि शेवटची जी 5वी जी पोस्ट आहे ती आहे सेवक, याला जे पात्रता मागितली आहे ते मागितली आहे 12वी पास, याची एकूण 10 जागा आहे आणि याला 12वी उत्तीर्ण मागितलेलं आहे। अशा प्रकारे ह्या 5 प्रकारच्या पोस्ट दिलेल्या आहेत आणि टोटल जागा ज्या आहेत त्या आहे 90। पात्रता पाहिली तर पहिल्या ज्या 4 पोस्ट आहेत त्याला ग्रॅज्युएशन असणे गरजेचं आहे, तुम्हाला जर अनुभव असेल तर तुम्हाला यामध्ये प्राधान्य मिळेल। आणि 5 नंबरची जी पोस्ट होते सेवक, त्याला 12वी उत्तीर्ण जर असेल तरी तुम्हाला हा फॉर्म भरता येतो। आता आपण पाहणार आहोत हा अर्ज तुम्हाला भरायचा कसा आहे आणि त्याची अंतिम तारीख काय आहे। तर त्याची जी अंतिम तारीख आहे ती आहे 5 जानेवारी, 5 जानेवारीपर्यंत तुम्ही हा अर्ज भरू शकता। तर हा अर्ज भरायचा कसा, तर पहा यामध्ये म्हटलेला आहे तुम्हाला जर हा अर्ज भरायचा असेल एक साधा आवेदनपत्र तयार करायचा, त्याच्यावर तुम्ही शैक्षणिक पात्रता अनुभव प्रमाणपत्र फोटोसह मुख्य कार्यालयात स्वतः किंवा संस्थेच्या नमूद ईमेलवर पाठवावे। तुम्ही एक साधं जर आवेदनपत्र करायचं आणि तुमचे जे शैक्षणिक डॉक्युमेंट्स आहेत सर्व तुम्ही त्या आवेदनपत्राला जोडायचे आणि ते मुख्य जे कार्यालय आहे त्यांच्याकडे स्वतः नेऊन द्यायचे। त्याचा पत्ता पहा मुख्य कार्यालयाचा, सदाशिव चंबर, अभय टॉकीजवळ, बालवीर बो वार्ड, चंद्रपूर, या ठिकाणी तुम्ही स्वतः नेऊन द्यायचे। किंवा एक साधं आवेदनपत्र भरून तुमचे सर्व जे डॉक्युमेंट शैक्षणिक ते सर्व स्कॅन करायचे आणि जे PDF आहे ते PDF फाईल तयार करायची आणि त्यांचा जो ईमेल आयडी दिलेला आहे त्या ईमेल आयडीवर पाठवायचा आहे। तर ईमेल आयडी दिलेला पहा chandrapururban@gmail.com खाली ईमेल आयडी दिलेला आहे। शेवटी मी तुम्हाला खाली पण ईमेल आयडी दाखवून देणार आहो, तर ह्या ईमेल आयडी तुम्ही अर्ज पाठवू शकता। 5 जानेवारीची अंतिम तारीख आहे, एक तर तुम्ही स्वतः नेऊन देऊ शकता किंवा तुम्ही सर्व डॉक्युमेंटची एक PDF फाईल तयार करून तुम्ही या ईमेल आयडीवर पाठवू शकता। फक्त ईमेल आयडीवर जेव्हा तुम्ही पाठवणार तर साधा आवेदनपत्र भरायचा आणि त्याच्या सर्व संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे हे जिथे मागितलेलं आहे शैक्षणिक पात्रता अनुभव प्रमाणपत्र फोटोसह मुख्य कार्यालयात किंवा मुख्य कार्यालयात जमा करायचे किंवा ईमेलवर पाठवायचे। ज्या उमेदवाराची निवड करण्यात येईल त्याला मुलाखतीचा दिनांक व वेळ कळवण्यात येईल, म्हणजे तुम्हाला मुलाखतीची तारीख आणि वेळ हे तुम्हाला फोनद्वारे किंवा ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे। याच्यातमध्ये जर तुमची निवड झाली तर तुम्हाला संस्थेच्या शाखा दिलेल्या त्या कोणत्याही शाखेत तुम्हाला काम करावे लागेल, म्हणजे जे बालवीर वार्ड चंद्रपूर, तुकुम चंद्रपूर, मेन लाईन यवतमाळ, आर्वी रोड, आर्नी रोड यवतमाळ, पांढरकवडा, गडचिरोली, नागपूर आणि इकडे पण दिली राजुरा, वणी, उमरेड, मानेवाडा, वरोडा, नागपूर, या ठिकाणच्या शाखा त्यांच्या ह्या शाखावरच्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही ठिकाणी काम करावे लागेल। असं नाही की तुम्हाला चंद्रपूरमध्येच तुम्हाला काम करावं लागेल, या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी तुम्हाला काम करावे लागेल, कुठल्याही शाखेमध्ये काम करावे लागेल। मी जी आता जे शाखा सांगितली त्या ठिकाणी तुम्हाला कुठेही तुम्हाला नोकरी करावी लागेल, एवढं लक्षात ठेवायचं। तर ही जी नोकरी आहे हे कायमस्वरूपी आहे की कंत्राटी पद्धतीने आहे हे या जाहिरातीमध्ये दिलेलं नाही आहे, तुम्ही याचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता। 5 जानेवारी याची अंतिम तारीख आहे, तुम्ही हा अर्ज स्वतः नेऊन देऊ शकता किंवा ईमेलद्वारे पण पाठवू शकता। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्याला सबस्क्राईब करा। धन्यवाद।